गावाच्या ठिकाणी आपण आज आलेलो आहे आणि या ठिकाणी एक जुनं सिद्धेश्वर मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, तर एकदम प्राचीन मंदिर आहे इथं. मध्ये आल्यानंतर तुम्हाला एक भलं मोठं हे पिंपळाचं झाड बघायला मिळेल आणि या ठिकाणी तीन दीपपाळ बघायला मिळतील. आणि या ठिकाणी उतरून आणि या ठिकाणी हे जे आहे ते मंदिर एक आहे, हे असतं पाण्यात, हे कायम पाण्यात मंदिर असतं, कारण तुम्ही बघत असाल उंची तिकडची आणि याची उंची बघत असाल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलेलो आहे मंगळवड्याच्या तालुक्यामध्ये आणि या ठिकाणी माचनूर म्हणून एक गाव आहे, तर माचनूर गावाच्या ठिकाणी आपण आज आलेलो आहे आणि या ठिकाणी एक जुनं सिद्धेश्वर मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, तर एकदम प्राचीन मंदिर आहे. इथं भीमा नदी आहे साईडला, त्या तिकडे हायवे आहे आणि त्या हायवेच्या जवळच हे मंदिर तुम्हाला बघायला मिळेल. तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि बघूया मंदिर कसं आहे ते. हे सगळं पार्किंग एरिया आहे, तुम्हाला बघायला मिळेल. बरीच झाडं वगैरे आहेत या ठिकाणी. तर मंदिरामधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर ही एक भव्य दिव्य कमांड आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि याच्या आतमध्ये हे असे काही तुम्हाला छोटे छोटे ब्लॉक बघायला मिळतात. आणि या ठिकाणी एक मंदिर आहे आणि मेन मंदिर खाली त्या ठिकाणी आहे. इथे उतरण्याचा रस्ता तुम्ही बघचाल तर सर्व जो रस्ता आहे तो असा आहे, असा एकदम उतार तुम्हाला खालपर्यंत बघायला मिळतो. आणि या ठिकाणी हे एक मंदिर आहे, हे मंदिर कशाचं आहे आपण बघूया. तर हे पण महादेवाचंच मंदिर आहे, कारण इथं नंदी दिसतोय आपल्याला. इथे एक पिंड आपल्याला बघायला मिळते आतमध्ये. तर हे बाहेरचं एक मंदिर आहे आणि हे पण बरंच जुनं मंदिर आहे. इथं कलर वगैरे दिलेलं आहे सगळ्या गोष्टींचं. आणि इथून जे दुसरं आपल्याला मेन मंदिर बघायला मिळतं ते इकडे. आता आपण इकडे जाऊया. पलीकडे नदी दिसते, ती भीमा नदी. तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला ही मंदिराची आपल्याला एंट्री पाहायला मिळते. आणि हे एक संरक्षक स्मारक आहे असं इथं बोर्ड लावलेलं आहे. आणि या ठिकाणी इकडून आपल्याला नदीचं दर्शन होतं आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे की 2400 प्राचीन स्मारक आहे, 1958 2400 प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळे अन्वेषण विभाग राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे. ठीक आहे, म्हणजे एक संरक्षित केलेलं आहे हे एक मंदिर असं इथं बोर्ड लावलं आहे. तर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी काही शिल्प कोरलेली आहेत, कोरीवकाम आहे. या ठिकाणी पण महादेवाची पिंड दिसते इथं आपल्याला आणि काही भक्तगण वगैरे काही दाखवलेले आहेत. सगळे जीर्ण झालेले, जास्त काही दिसत नाही आहे. आणि इथून आपली मेन एंट्री आतमध्ये चालू होते. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक भलं मोठं हे पिंपळाचं झाड बघायला मिळेल आणि या ठिकाणी तीन दीपमाळ बघायला मिळतील. आणि या ठिकाणी एक दीपमाळ बघायला मिळेल आणि कडेला सर्व कंपाऊंड आहे आणि आतमध्ये रूम्स वगैरे काढण्यात आलेले आहेत. आणि या ठिकाणी समोर दिसतं ते हे मेन मंदिर आपल्याला इथं बघायला मिळतं समोर.
आणि या ठिकाणी जर आपण आलो बाहेर तर या ठिकाणी आपल्याला हे दृश्य बघायला मिळतं. मंदिराचा परिसर खूपच भव्य दिव्य आहे. मंदिराच्या ज्या तुम्ही भिंती बघचाल, खूप उंच आणि मोठ्या भिंती तुम्हाला इथं बघायला मिळतात. मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक प्राचीन मंदिर, जे मेन मंदिर आहे, ते पाहायला मिळतं. आणि याच मंदिराच्या कडेला, वरच्या साईडला तुम्हाला वेगवेगळ्या महाभारतातील कथा वगैरे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. मंदिराच्या खाली जर तुम्ही आला तर तुम्हाला इथं रस्त्यामध्ये एक नंदी मंडप पाहायला मिळतो आणि या ठिकाणी एक नंदी विराजमान झालेला पाहायला मिळतो. तर हा जो नंदी आहे तो नंदी खूप वेगळा नंदी आहे. तो नंदीच्या अंगावरती वगैरे तुम्ही जर त्याचं डिझाईन वगैरे बघसाल तर अतिशय खूप छान सुंदर अशी डिझाईन काढलेली आहे. आणि जर नंदीची जी बसण्याची पद्धत आहे ती पण थोडीशी अशी उठण्याच्या तयारीत आहे अशी पद्धत नंदीची कलाकारांनी दाखवलेली आहे. तर मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सभामंडप पाहायला मिळतो. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अंतराळ आणि गर्भगृह पाहायला मिळतं. तर मंदिराच्या सभामंडपामध्ये तुम्हाला उजव्या हाताला गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. आणि हे जे मंदिर आहे, आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अंतराळ छोटंसं पाहायला मिळतं आणि आतमध्ये गर्भगृह पाहायला मिळतं. तर आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे महादेवाची पिंड पाहायला मिळेल. आतमध्ये जाण्यासाठी एक छोटासा दरवाजा आहे आणि तिथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला महादेवाची पिंड पाहायला मिळते. मंदिराचा इतिहास असा सांगतात की या ठिकाणी माचरूचा एक किल्ला पण आहे, ज्याला ब्रह्मपुरीचा किल्ला असं म्हणतात. तर या ठिकाणी औरंगजेब बादशाह जवळपास 6 वर्ष इथं राहिला होता आणि तिथूनच तो महाराष्ट्र आणि दिल्लीवरती सर्व त्याची जी सत्ता होती तो चालवत होता. तर या ठिकाणी राहिल्यानंतर त्याला हे जे मंदिर होतं महादेवाचं, ते त्याला नष्ट करायचं होतं, त्याला ते पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तर त्यांनी पहिल्यांदा त्यांनी सैन्य पाठवलं. सैन्य पाठवल्यानंतर त्या ठिकाणी त्या सैन्यावरती मधुमाशांचा हल्ला झाला, त्याच्यामुळे सैन्य पाठीमागं गेलं. मग औरंगजेबाने त्यानंतर मंदिर पाडण्यासाठी आणि काही प्रयत्न केले, पण कुठलाही प्रयत्न सक्सेसफुल झाला नाही. आणि मग त्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आपण आता या देवाला आपण मांसाचा नैवेद्य अर्पण करूया. तर मांसाचा नैवेद्य अर्पण करताना मंदिराच्या आतमध्ये ज्यावेळेस ते मांस येईल तर त्यावेळेस त्याची फुलं व्हायची. तर असं झालं सगळ्या गोष्टी. तर त्यावेळेस त्यांनी जो मांस होतं आणि त्या मांसाचं मांस आणि जे फुलं होते ते फुलं जे नूर झाले, म्हणून या गावाचं नाव मांस आणि नूर असं एकत्रित करण्यात आलं आणि त्याचा पुढं अपभ्रंश होऊन माचनूर असं हे गावाचं नाव पडलेलं आहे. तर अशी एक दंतकथा वगैरे सांगण्यात येते. आणि या ठिकाणी नंतर जो तुम्ही घाट बघितला, मोठा घाट बघितला, तो अहिल्याबाई होळकर यांनी जो घाट बांधलेला आहे असं म्हणण्यात येतं. तर अशी एक मंदिराची सगळी दंतकथा इथं सांगितली जाते आणि या भागामध्ये ही दंतकथा फेमस आहे, म्हणजे बऱ्याच लोक तुम्हाला हीच गोष्ट सांगतील. तर मनाला आणि डोळ्याला तृप्त करणारं हे मंदिराचा परिसर आहे. भीमा नदी, अतिशय मोठं पात्र तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि मंदिराचं बांधकाम आतमध्ये थोडंसं जीर्ण झालेलं आहे आणि बाकीचा परिसर अजूनही खूप चांगल्या परिस्थितीमध्ये तुम्हाला इथं पाहायला मिळतो. तर ही आहे मंदिराची दुसरी बाजू आणि या ठिकाणी आपण इच्छा आतमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी खूप जास्त तुम्हाला थंड वाटेल. अतिशय मस्त सुंदर असं दगडी बांधकाम तुम्हाला इथं बघायला मिळतं आणि सर्व रिकाम आहे, स्वच्छ आहे. या ठिकाणी मंदिर तुम्हाला या साईडने बघायला असं मिळेल. इकडून सगळी बाजू बंद केलेली त्यांनी आणि वरती डिझाईन काढलेले सगळे, म्हणजे देवदेवतांची शिल्प वगैरे कोरलेली आहेत. बऱ्याच काही कथा वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वरती नंदी, 4 नंदी तुम्हाला बसलेले दिसतील, 1, 2, 3, 4 पलीकडे 2 आहेत. शिखर वगैरे तुम्हाला असं बघायला मिळेल. शिखरावरती 1 मिनिट, या ठिकाणी शिखरावरती तुम्हाला नागदेवता कोरलेले दिसतील 2, पण ते खूप आता जीर्ण झाले आहेत, काही समजून येत नाही आहे. वरतून पण इकडे तुम्हाला बरंच कोरीवकाम बघायला मिळतं आहे आणि या ठिकाणच्या बाजू पण सगळ्या बंद करण्यात आलेल्या आहेत तिकडच्या. तर असं काही मंदिराचं साईडचं स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळतं. या ठिकाणी आतमध्ये एक छान गोष्ट आहे, ते म्हणजे इथं एक दरवाजा आहे. इथून आतमध्ये जायसाठी काही रूम वगैरे असू शकते, पण हे बंद केलेलं आहे सध्या. मंदिर अतिशय जुनं मंदिर आहे, इतिहास काय माहिती नाही आहे, कुठं कुठं लिहिलेलं पण नाही आहे, पण मंदिर बरंच जुनं आहे आणि बांधकाम पण हे सगळं विटाचं बांधकाम दिसतं असं वाटतं. सगळं खाली दगड आहेत पण वरती विटा आहेत. या ठिकाणी खूप छान शिल्प तुम्हाला बघायला मिळतात. हे बघा, या ठिकाणी गणपती दिसेल, तिकडे नरसिंह आहे,
त्यानंतर आणि बरंच काही कोरलेलं दिसतंय. तर मंदिराच्या खाली आपण हे जे मोठं आतमध्ये मंदिर आहे उतरून आपण आता खाली आलो आहे पायऱ्या उतरून, आणि या ठिकाणी हे जे आहे ते मंदिर एक आहे, हे असतं पाण्यात. हे कायम पाण्यात मंदिर असतं, कारण तुम्ही बघत असाल उंची तिकडची आणि याची उंची बघत असाल तर कदाचित तिथंपर्यंत पाणी, त्या दरवाजापर्यंत पण पाणी कदाचित इथलं येऊ शकतं. आणि या ठिकाणी हे जे मंदिर आहे तुम्हाला पाहायला मिळतं, हे तुम्हाला पाण्यातच बघायला मिळेल कायम. तर या ठिकाणी असं तुम्हाला हे सर्व मंदिराचं स्ट्रक्चर आहे ते बघायला मिळतं. आतमध्ये जाऊया आपण. आता आतमध्ये महादेवाची पिंड आहे. हा, 12 वाजले तेवढं ऊन पोळतंय पायाला. ठीक आहे, तर आपण आतमध्ये आलेलो आहे. इथे तुम्हाला महादेवाची पिंड पाहायला मिळते आणि या ठिकाणी वरती तुम्हाला असं स्ट्रक्चर पाहायला मिळेल. आतमध्ये आल्यानंतर खूप छान थंड वाटतं. आणि इथे जो आहे नंदी, हा नंदी एकदम खूप भारी त्यांनी असा प्लेस केलेला आहे. म्हणजे तुम्ही इथली हाईट जर बघचाल, किमान 1-8 फूट तर हाईट आहे इथली. आणि अशी या ठिकाणी असा नंदी तुम्हाला इथं बघायला मिळतो. आणि हे खूप भारी, सगळ्यात भारी पॉईंट आहे तो इथून दिसणारा हा सर्व कठडा. तर मंडळी, हा होता सोलापूर जिल्ह्यामधील मंगळवाडा तालुक्यातील माचनूर या ठिकाणचं सिद्धेश्वर मंदिर. आणि हे एक प्राचीन मंदिर असं होतं. तर आपला काही डेटा क्राउड झालेला आहे, त्याच्यामुळं ते व्हिडिओ आपण नाही टाकू शकत आहे. तर हा व्हिडिओ आता आपण इथंच एंड करतो आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा, आणि हे मंदिर आवर्जून पाहण्यासाठी नक्की या. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, नक्की करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ लवकरच आपल्या पेजवर येत राहतील. धन्यवाद.